त्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा, पण आता घरी गेल्यावर स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका आत्ता झोपायच्या अगोदर का पप्पा आम्ही नवी पासून झक मारतोय, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल, पण पुरीनो बापाची इज्जत वाचवा, पुरीनो बापाची इज्जत वाचवा। त्याला फक्त शर्ट फाटला तर फाटू द्या, त्याची दाढी वाढली तर वाढू द्या, त्याला फक्त गल्लीनं वर मान काढून चालू द्या। त्याच्या कालवण्याला तेल नसलं तरी चालेल, त्याची दाढी वाढली तरी चालेल, पण त्याच्या पायात चप्पल नसली तरी चालेल, पण तो असा गल्लीनं चालला ना, फक्त वर मान करून चालू द्या। सांगा फक्त महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे, जरा विचार करा जीवनामध्ये बापाने काय केलं नाही। बाळा तुला अशी मांडी देईल, फक्त तू तुझी काम अशी मी नाही देणार। आई काय करावं लागेल का त्याला, आई हे आई अगं काय करावं लागेल का मला देव मिळवायला, मांडी मिळवायला? अरे बाळा तुला अरण्यात जावं लागेल। जाईल ना आई, मी निघालं ना 5 वर्षाचं पोरग निघालं, पण पुण्य उदयाला आलं, नारद भेटले। कोण पुण्य यांचा? पुण्य उदयाला आलं, नारद भेटले। बाळा काय भानगड आहे, मांडी मिळवायची? अरे तू एवढा एवढा आहे ना अरण्यात, मी काही केलं तरी मांडी मिळवेल। ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी मंत्र देऊन टाकला नारदाने। कोण पुण्य यांचा? आणि घातली ना मांडी। महिला मंडळ, पहिल्या महिन्यामध्ये फक्त झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5वा महिना लागला आणि हवाच फक्त वायूच घ्यायचा, पण रंग उभा राहिला। नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले, ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले। नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले, ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले, राजा परीक्षितेला देव मिळवायला 7 दिवस लागले, आणि खट्वांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला। मग देवा, ए देवा, असा पुण्यवान माणूस मला सांग का मी त्यांची सेवा करील, पण तो बाहेरून पुण्यवान नको।